नुकताच पावसाळा सुरू झाल्याने वर्षा सहलीसाठी मोठ्या प्रमाणात मुंबई, नवी मुंबई आणि उपनगरात नागरिक येत असतात. परंतु वातावरण आणि भौगोलिक परिस्थितीचा अंदाज त्यांना येत नसल्याने अनेक दुर्घटना घडण्याचे प्रकार घडून अनेक नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. हे जीव वाचविण्याच्या दृष्टीने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षते त्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारी फलके उभारली असून या फलकांद्वारे महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटकांनी दक्षता घ्यावी. लहान मुले, स्त्रिया आणि ज्या लोकांना पोहता येत नाही त्या लोकांनी पाण्यात उतरू नये. गाडेश्वर धरणातून पनवेल शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो, त्यामुळे सदर नदी पात्रात उतरून अगर कोणतेही पदार्थ अथवा वस्तू टाकून पाणी दूषित करू नये. सदर परिसरात अंमली पदार्थ, दारू आणण्यास आणि पिण्यास सक्त मनाई आहे. अगर पिताना कोणी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरचा परिसर हा डोंगराळ असून रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहने, ॲम्ब्युलन्सला येण्या जाण्यासाठी रस्ता खुला राहावा यासारख्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच पर्यटकांना गाडेश्वर धरण, वारदोली धबधबा, मोर्बे धरण, कुंडी धबधबा, हरिग्राम, धोदाणे, चिंद्रण, मोहोदर, शांतिवन नदी पात्र आणि माची प्रावळल्या ठिकाणी भेटी देण्यास मनाई आदेश काढण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी या फलकांद्वारे दिली आहे.